लग्न सोहळा म्हटलं की सगळी धामधूम लग्न घरात असते. ज्यांचं लग्न असतं त्यांची तर वेगळीच कमाल. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं लग्न हे ग्रँड व्हावं, काहीतरी हटके आपण आपल्या लग्नात करावं आणि सगळ्यांचंच कोडकौतुक या क्षणी ऐकावं. अशीच भावना नववधू आणि नववराची असते. तर दुसरीकडे लग्नाचे विधी, नवरा नवरीची खरेदी, पाहुण्यांची लगबग असा सगळा माहोल असतो. जस जशी लग्न घटिका जवळ येते तस तशी नवरा नवरी आणि घरच्यांच्या मनात धाकधूक वाढत जाते. पण आज लग्न सोहळा हा सोहळा न राहता एक छोटासा कार्यक्रम बनलाय. कारण कोरोनाचे संकट सगळ्या जगावर आहे आणि कार्यक्रमांवर निर्बंध आलेत, त्यामुळे बँड बाजा, वरात, डेस्टिनेशन वेडिंग या सगळ्याची जागा आता लग्न सोहळ्यात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगने घेतलीये. त्यामुळे आज कोरोना सोबत जगत असताना लग्न करणारी तरुण पिढी काहीतरी भारी करून आपल्या लग्नाची खूप छान आठवण जपण्यासाठी प्रयत्न करताना दिसतीये. तर असंच एका वेगळ्या विचाराची कास धरत कोल्हापुरात एक हटके लग्न पार पडलंय. या हटके लग्नात झालं असं की नवरा मुलगा स्वतः रेफरी आणि कोच, तर नवरी मुलगी पोलीस खात्यात असून मॅरेथॉन मध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवलेली, त्यामुळे दोघांनाही उत्तम आरोग्य अत्यंत आवश्यक. आणि मग ह्यातूनच नवरा नवरीने विचार करून लग्नाच्याच दिवशी पहाटे 4 वाजता रनिंग करत न्यू वादडे गाव ते कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर हा पल्ला पार केला. पण नेमकं का ते लग्नाच्या दिवशीच एवढ्या पहाटे रनिंग करावयास गेले याविषयीच ऐकूयात नवऱ्या मुलाकडून या अजब लग्नाची भन्नाट गोष्ट. एक लहानशा गावामध्ये, ज्या गावामध्ये 100 कुटुंब किंवा 100 घरांचे कुटुंब ह्या गावामध्ये छोटं राहतोय, पहिल्यापासूनच स्पोर्ट्समध्ये असल्यामुळं स्पोर्ट्सची एक आवड होती. आणि दुसरी गोष्ट, कुंफू या कलेमध्ये मी गेले 11-12 वर्ष स्वतः प्रॅक्टिस करतोय आणि डेव्हलपमेंट करतोय. आणि कुंफू ही कला ही सेल्फ डिफेन्ससाठी महत्त्वाची आहे आणि जुनी 2500 वर्षापूर्वीची ही कला आहे. आणि ह्या कलेमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे, म्हणजे डिफेन्स, सेल्फ डिफेन्स आता सध्या महिलांवरती खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. असं नाही की एखादी वेपन आपल्याकडे असेल तर ती वेपन स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे ती धारेदार असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे वेपन ती झाली, पण आपले हात आणि आपले पाय हे आपले वेपन असतात आणि त्याला जर आपण दररोज बळकटी दिल्या तर ते वेपन धारेदार होणार, असं माझं तंत्र स्वतःला सांगितलेलं आहे. मी स्वतः मुलांच्या पुढे पोहत असतोय कायम. गेले 11-12 वर्ष मी प्रॅक्टिसमध्ये आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा मी 5.5 ते 6 हजार किलोमीटर रनिंग केले स्वतः पूर्ण आता वर्षभरामध्ये, आणि 8 हजार किलोमीटर सायकलिंग केले स्वतः. महाराष्ट्र सोडून कर्नाटक वगैरे ह्या भागामध्ये गेलेलो होतो. डोक्यामध्ये पहिल्यापासून एक कल्पना होती की लग्नामध्ये काहीतरी वेगळं करायचं, मग करायचं तरी काय तर स्पर्धा घ्यायची होती नॅशनल लेवलची, पण ती झालं नाही कारण कोरोनामुळं संख्येचं थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं ती काय झाली नाही. मग एक वेगळी कला करू की माझ्या अंगामध्ये जे गुण होते तेच करायचं ठरवलं आणि ते सोपं होतं, कोण अडवू शकत नव्हतं. ज्या ज्या 2% किंवा जर असेल तर 7-8%, त्याच्यापुढे विषय नाही राहा. आणि ते घ्यायचं होतं, मग आमच्या डोक्यामध्ये असं झालं लग्न ठरले. आणि म्हणजे माझ्या भाग्यानुसार मला पत्नी जी आहे तीसुद्धा मला पोलीसमधली मिळाल्यामुळं आणि स्वतः पोलीस इंटरनॅशनल पोलीस मॅरेथॉनमध्ये ती सेकंड 21 किलोमीटर सेकंड मिळालं आहे तिचं, आणि INS शिवाजी युनिव्हर्सिटी गोल्ड मिळालं आहे तिचं, त्यामुळं ते जमून आलं. मग म्हटलं चला असं आलं तर मग आपल्याकडे पण ती कला आहे. आणि मग गेलो, मग असंच गेलो, मग 4:15 गेलो प्रॅक्टिसला मी आणि माझी टीम. जायचं ठरलं आमच्या जे ग्रामदेवत आहे गावाचं, रामलिंग टेम्पल, इथून आम्ही महालक्ष्मी मंदिर हे जे डिस्टन्स आहे 14 किलोमीटरचं, ते 4:15 म्हणजे 4:15 मी सुरुवात केली आणि पोचलो आय थिंक 5:30, 5:35 पोचलो तिथं. थोडं एक 2 मिनटं दर्शन घेतलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं दोघांनी पण, आणि त्यानंतर मग सायकलिंग करत आहे असं रिटर्न ह्या इथंपर्यंत आलो. एकच संदेश द्यायचा होता की आता सध्या कोरोनावर जगावर कोरोनानंच डायरेक्ट जिंकले आणि आपण सध्या हरत आहोत असं आपल्याला असं वाटते, कारण एक दुसरी लाट आते परत येते. मला असं वाटतं की ज्याच्याकडे रेजिस्टन्स पॉवर जास्त असेल तो कोरोनावरती 100% मात करू शकते. आणि याचं उदाहरण आम्ही, कारण की कोरोनामध्ये आम्ही 6 हजार आणि 8 हजार किलोमीटर सायकलिंग आणि रनिंगसुद्धा पूर्ण करून दाखवलं त्या लोकांमध्ये बसूनसुद्धा, आम्हाला कुठलीही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, हीसुद्धा पॉझिटिव्ह आलेली होती कोरोनामध्ये आताच्या पिरियडमध्ये, आणि हिनं प्रॅक्टिसमध्ये परत मी हीसुद्धा प्रॅक्टिस केली आणि हिचं जर प्रॅक्टिस चालू झाल्यानंतर हीसुद्धा चांगली रेजिस्टन्स पॉवर, कारण की आज 14 किलोमीटर गेलीच नसती, आज तिथंपर्यंत ती पोचलीच नसते आणि परत सायकलनं आलीच नसते. आणि पहिल्यापासून एक असतं आहे मुलांसोबत, 800 मुलं माझ्याकडे शिकतात आता सध्या कोरोना काळामध्ये सुद्धा 800 मुलं शिकतात माझ्याकडे. माझं असं एक मत आहे की मी इंडिया लेवलसुद्धा कोचिंग करतोय, रेफरशिप करतोय, युनिव्हर्सिटी लेवलला पोलीस गेमलासुद्धा रेफरशिप करतोय. खूप मोठ्या स्पर्धासुद्धा घेतलेल्या आहेत मी, इंटरनॅशनल लेवलला रेफरशिप केलेले आहेत. आतापर्यंत जवळजवळ 300 कॅम्प मोफत देऊन 3 ते 3.5 लाख मुलींना महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग देण्याचं काम, सेल्फ डिफेन्सचं म्हणजे स्वसंरक्षण खूप महत्त्वाचं आहे. कारण की आताची जी घडी आहे, म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो मी, ज्यावेळी आपल्या गावची यात्रा असते त्यावेळी मुलगीला घेऊन जा, मुलगीला आणि मुलगीला दोघांना पण घेऊन जातात यात्रेमध्ये, आणि त्याच्यामध्ये मुलगीला बाहुली देते खेळायला आणि जो मुलगा असते त्याला बंदूक दिली जाते. आणि हा फरक असतो, आपण सांगते बाबा आपलं कुटुंब किंवा आपली मुलगी काय होणार आहे पुढं, कारण मुलगीचं आयुष्य बाहुली बनत जाते आणि मुलग्याचं आयुष्य तो डाकू वगैरे करू शकते.
आणि ग्रामीण भागामध्ये सेमच कंडिशन आहे. सो याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न मी गेले 11-12 वर्ष करतोय. आणि एक माझं स्वतःचं मत असं की जर मी एवढ्या मुलांना शिकू शकत असेल तर मला पहिला स्वतःला फिट राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर मी फिट असेन तर ती माझी जे 800 किंवा 1000 मुलं आहेत ती सगळी फिट राहतील हे मत आहे. त्यामुळं इथंपर्यंत हा प्रवास केला आम्ही सगळ्यांनी. लग्न म्हटलं की नवऱ्या मुलीची हौस फार वेगळी. मुलीच्या आयुष्यातील लग्न हा एक महत्त्वाचा क्षण, पण नवरी मुलगी अपर्णा भोसले ही मात्र लग्नाच्याच दिवशी पहाटे होणाऱ्या अहोंसोबत सप्तपदी आधीच आरोग्य संदेश देण्यासाठी धावत होती. आगळं वेगळं आपलं लग्न आठवणीत जपण्यासाठी ही नववधू पायात शूज आणि अंगावर ट्रॅकसूट चढवून सज्ज झाली होती. जिल्हा सिंधुदुर्ग, मी मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे. आज लग्नानिमित्त म्हणजे मुलींना एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही एक म्हणजे 15 दिवसापूर्वीच असं ठरवलं होतं की मुलींच्या फिटनेससाठी आणि की असं एक व्यायामाच्या दृष्टीने न्यू वाडदे ते महालक्ष्मी मंदिर 12 किलोमीटर रनिंग आणि तिथून परत रिटर्न सायकलिंग करत सकाळी 4:15 वाजता इथून निघालो आणि 4:15 आमचं 12 किलोमीटर रनिंग कम्प्लीट केलं आणि तिथून नंतर परत सायकलिंग करत आम्ही इथं 6:30-7:45 आलो. रनिंग करताना म्हणजे स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे रनिंग करताना असं जास्त हार्ड असं काहीच वाटलं नाही. फार काही असं झालं असं वाटलंच नाही, उलट मजा आली, फ्रेश वाटलं थोडंसं असं. ते उलट घरातले पण खुश, म्हणजे असं काहीतरी वेगळं आपण करतोय म्हणजे त्यामुळे घरातली पण खूप खुश होते आणि त्यांचा पण असं सपोर्ट होताच. सर्वांपेक्षा असं वेगळंच एक लग्न असं करायचं होतं आणि समाजाला दाखवून द्यायचं की आपण पण काहीतरी वेगळं करू शकतो. आणि मी स्पोर्टमध्ये असल्यामुळे मला रनिंग हा इव्हेंट आवडतो, त्यामुळे आम्ही रनिंग हाच इव्हेंट चॉईस केला आणि सकाळचं मग रनिंगचा उपक्रम राबवला. आज बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणारे परिणाम हे प्रत्येक जण भोगत आहे, मात्र आपण आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी वेळीच घेतली पाहिजे. हाच संदेश आज कोल्हापुरातील या नवविवाहित दाम्पत्याने त्यांच्या लग्नानिमित्त सगळ्यांनाच दिला आहे. आणि हाच आरोग्य संदेश जपून कोरोना सारख्या आजारांना रोखण्यास लवकरात लवकर सुरुवात करून तुम्ही उत्तम आरोग्य नक्कीच मिळवू शकता. काय मग मंडळी, कसा वाटला हा हटके लग्न सोहळा? याविषयी आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा हा.